महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक बुधवारी दुपारी मराठा मंदिर सभागृहात झाली. दीपक दळवी अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. श्री दळवी यांनी लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांनी मध्यवर्तींकडे दिलेल्या पत्राचे वाचन केले. लोकसभा निवडणुकीत मतस्वातंत्र्य दिले तर समिती कार्यकर्ते राष्ट्रीय पक्षाकडे जाणार असून त्यानंतर नेत्यावर आरोप होतील आणि याचा फटका संघटनेला बसेल अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला टाचेखाली दाबण्याशिवाय मराठी भाषिकांना कोणत्याच खासदार असू देत, आमदार असू देत आणि सरकार असू देत, येन तेन प्रकारेनं आम्हा मराठी भाषिकांना नेस्तनाभूत करण्याचा हा जो उद्योग त्यांनी केला आहे आणि त्यांना माहिती आहे की आमचे मराठी भाषिकांचे मतदारसंघ 5 ठिकाणी विभागले गेले. दुर्दैव आहे आमचं, तर हा जो लढा आम्ही ज्या भागातून करतोय त्या भागात जर मतदारसंघ असता तर नक्की आम्ही लोकसभा जिंकली असती. पण आम्हाला विभागून आमच्यामध्ये दुही पाडवायचा प्रयत्न त्यांनी आज गेले अनेक वर्ष केले, त्यातलाच हा प्रकार आहे. त्यामुळे आम्हाला निवडून येण्याची संधी फार कमी आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मराठी भाषिकांचं प्राबल्य दाखवण्यासाठी मराठी भाषिकांनी 101 उमेदवार इथं उभं करून आपला निषेध व्यक्त करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे 101 उमेदवार निवडण्यासाठी प्रत्येक वार्डातून प्रत्येक गावातून उमेदवारांनी पुढे यावं. त्यांना लागणं असणारी सर्व कागदपत्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहकार्याने निर्माण करावेत आणि त्यांना लागणारे जे खर्च आहे तो गावच्या वर्गणीत लोकवर्गणीतून, कारण हा लोकलढा आहे, लोकांची इच्छा आहे, लोकांच्या इच्छेला समिती मान देत असते. समिती म्हणजे लोकांची असलेली संघटना आहे, त्याप्रमाणे त्यांनी ते काम करावं. सरचिटणीस मालोजी अष्टेकर, एस एल चौगुले, ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, माजी आमदार अरविंद पाटील आदींनीही यावर मत व्यक्त केले. त्यामुळे मध्यवर्ती MS समितीने 101 उमेदवार रिंगणात उतरण्याचा निर्णय झाला. निपाणी समिती अध्यक्ष जयराम मिरजकर, तालुका समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, LI पाटील, तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, सुरेश राजूकर, BD मोहनगेकर, गोपाळ पाटील, मारुती परमेकर, नानू पाटील, BS पाटील, ॲडव्होकेट IK मुचंडी, विकास कलघटकी, राजू मर्वे आदी उपस्थित होते.